लाडकी बहीण योजना पहिला टप्पा संपलाय आणि अजून पण तुम्हाला पैसे आले नसतील तर सर्वात अगोदर या ठिकाणी बघा, जर तुमच्या फॉर्मवर जर अशा स्वरूपाचं रिसबमिट आलं असेल, रिसबमिट, तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तुम्ही म्हणताल की सर मग आम्हाला योजनेचा फायदा होणार का? नाही, 100% फायदा होणार. पण अपडेट काय आलंय ते सगळं सविस्तर बघा. खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे, जर तुम्हाला अशा स्वरूपाचं रिसबमिटचं बटन आलेलं असेल तर काय करायचंय, तुमच्या चुका काय झालेल्या आहेत, तुम्हाला आतापर्यंत पैसे का नाही आलेत, तर सविस्तरपणे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला याच्यानुसार पाहायला मिळतील. खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी देत आहे. चला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय बघा, तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर तुम्ही म्हणत असाल की सर हे आम्ही स्टेटस कसं चेक करायचं, आमचं अकाउंट डीबीटी झालंय का नाही ते कसं चेक करायचंय, आम्हाला रिसबमिटचं बटन आलंय का नाही ते कसं चेक करायचंय, तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ थोडा मोठा झाले तरी चालेल, पण तुम्हाला खूप छान स्वरूपाची माहिती या ठिकाणी मी देणार आहे. बघा लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जायचंय. मोबाईलमध्ये जा, कॉम्प्युटर असेल तर आणखी चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी लाडकी बहीण महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन अशा स्वरूपाचं सर्च करायचंय. सर्च करायचंय म्हणजे गुगलवर टाकायचंय. टाकल्यानंतर बघा तुम्हाला अशा स्वरूपाचा फॉर्म येणार आहे, अशा स्वरूपाचं पेज तुम्हाला दिसेल, अशा स्वरूपाचं चित्र तुमच्या समोर येईल. त्या चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचे. बघा या बटणावर क्लिक करायचे, अर्जदार लॉग इन या बटणावर. ते लॉग इन क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर अशा स्वरूपाचं गोष्ट दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता अर्ज भरताना तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तुमच्या समोर जो कॅप्चा येईल, कॅप्चा, तो कॅप्चा या ठिकाणी जो आलेला आहे तो या ठिकाणी कॅप्चा भरायचा आहे. आणि भरल्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करायचंय. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? बघा खूप महत्वाची माहिती देतो तुम्हाला, छान स्वरूपाची सगळ्या गोष्टी सांगतोय. शेवटपर्यंत बघा, 100% तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये 4,500 रुपये भेटणार आहेत. या 2 महिन्याचे 3,000 रुपये आणि पुढच्या महिन्याचे 1,500 असे 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला पाहिजे असतील तर व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि अपडेट करून घ्या, तुमचा फॉर्म अपडेट करून घ्या. चला फॉर्मचं स्टेटस तुम्हाला चेक करायचे, पेंडिंग आहे. नंतर काय होतं बघा, या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज या बटणावर क्लिक करायचे. तुम्ही लॉग इन झाल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज म्हणजे जे जे तुम्ही आतापर्यंत अर्ज केलेत, जे ज्या गोष्टी तुम्ही केल्यात त्या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचंय, अजून पण आपलं पेंडिंग आलंय पण आपल्याला रिसबमिटचं बटन आलेलं नाही, टेन्शन घेऊ नका. परत सांगतोय, रिसबमिटचं बटन तुम्हाला जरी या ठिकाणी आलं नसेल टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला अजून तुमचं गव्हर्नमेंट तुम्हाला याच्यावर काय होत आहे, कारवाई करत आहे. म्हणजे कारवाई करत आहे म्हणजे चेक करत आहे फॉर्म सबमिट करायचा का नाही. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही अशात फॉर्म भरला असेल, 2-3 दिवसात 4-5 दिवसात फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पेंडिंग येईल, रिसबमिटचं बटन येणार नाही. पण जर अशा स्वरूपाचं रिसबमिटचं बटन आलं, बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय भरपूर सारे या ताईंनी फॉर्म भरले होते पण पेंडिंग असल्यामुळे काय झालंय, या ठिकाणी रिसबमिटचं बटन आलंय. रिसबमिटचं बटन आलं म्हणजे तुमचा फॉर्म रद्द झालाय. जे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चुका केल्यात आणि चुका केल्यानंतर तुम्हाला हे रिसबमिटचं बटन येतं. आता म्हणत असाल की सर आता आम्ही काय करायचं, आमच्याकडून चूक झाल्यात, आमच्या ज्या शेजारच्या भैयानी फॉर्म भरलाय, आमच्या शेजारच्या एजंटनी फॉर्म भरलाय, आमच्या शेजारच्या अंगणवाडीच्या ताईंनी फॉर्म भरलाय, त्यांनी फॉर्म भरला पण आम्ही देताना माहिती आम्ही चुकलोत, आम्हाला देताना माहिती आम्हाला देता नाही आली बरोबर आणि आमच्या सगळ्या गोष्टी चुकल्या, आता आम्ही काय करायचं, टेन्शन घेऊ नका. बघा लक्षात घ्या, तर तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. या ठिकाणी बघा रिसबमिटचं बटन दिसतंय. रिसबमिटच्या पुढे बघा असा एक डोळा टाइप मध्ये दिसतंय. डोळा म्हणजे काय, आपल्याला ते ठिकाणी चेक करायचे, व्ह्यू करायचे. व्ह्यू करायचे म्हणजे काय, ते आपल्याला बघायचंय की आपण काय चूक केली, बरोबर का नाही. आता रिसबमिटचं बटन तर आलंय, काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता आपल्याला चेक करायचंय की बाबा आपण काय चूक केली.
काय चूक केली हे तर बघावं लागेल आपल्याला. मग या बटणावर क्लिक करा. या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी काय काय फॉर्म मध्ये भरलंय ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही फॉर्म मध्ये काय भरलंय, तुमचे नॉन या ठिकाणी महिलेचा आधार कार्ड नंबर, नाव दिसेल, पत्ता दिसेल, संपूर्ण नाव दिसेल, वैवाहिक स्थिती, म्हणजे जे ज्या गोष्टी तुम्ही भरलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतील. तर लक्षात घ्या, याच ठिकाणी तुम्हाला चेक करायचंय की आपलं नेमकं प्रॉब्लेम कुठं झालाय. जर तुमचं नाव चुकलेलं असेल नाव व्यवस्थित करून घ्या. आता कसं करायचं ते पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. पण आधी चेक करून घ्या तुमचं नाव चुकलंय का, पत्ता चुकलाय का, आधार कार्ड नुसार तुमचा पत्ता आहे का नाही ते चेक करा. महिलेचं संपूर्ण नाव चेक करा. तुम्हाला वैवाहिक स्थिती तुम्ही व्यवस्थित टाकली का बघा, जन्मतारीख व्यवस्थित टाकली का बघा, आपलं महाराष्ट्रात जन्मला आहे का, हे सगळं 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 व्यवस्थित आपल्याला बघायचंय. ते सगळं व्यवस्थित असेल तर आपल्याला पुढे जायचंय. आपला नेमका प्रॉब्लेम काय झालाय आपल्याला ते पुढच्या स्लाइड मध्ये दिसणार आहे. बघा अर्जदाराची मागची बाजू कोणती तुम्ही ते हे असं स्वरूपात दिसेल, आधार कार्ड कोणतं लावलं ते हे असं रूपात दिसेल तुम्हाला, किंवा हे फाईल्स कोणत्या लावल्या काय लावलं सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सगळ्या ओपन करून बघायच्यात की आपण जे लावलंय ते बरोबर आहे का नाही, हे सगळं बघितल्यानंतर बघा खाली या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला दिसत आहे, तुमचा फॉर्म रिजेक्टेड का झालाय ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. काय दिसतंय बघा, ऍडमिन टाईप. बघा फॉर्म का तुमचा रिजेक्ट झालाय ते सगळ्यात या ठिकाणी टिपण्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. काय टिपण्या आली तुम्हाला बघा, ऍडमिन टाईप, कुणी फॉर्म भरलाय ते दिसण्यापेक्षा तुमचं फॉर्म कोण चेक करत आहे हे सांगतंय. ऍडमिन टाईप म्हणजे काय, तुमचं फॉर्म कोण चेक करत आहे, कोण चेक करत आहे तुमचं फॉर्म ते या ठिकाणी दिसतंय. विलेज लेवल, विलेज लेवल म्हणजे तुमच्या गावाच्या पातळीवरच अजून तुमचा फॉर्म काय होतोय चेक केला जात आहे, म्हणजे गावातच तुमचा फॉर्म अजून चेक करणं चालू आहे. ते मग स्टेटस काय आले, रिसबमिटेड. रिसबमिटेड म्हणजे काय, तुम्हाला परत फॉर्म भरण्यासाठी त्यांनी संधी दिली आहे, त्याचं स्टेटस तुम्हाला दिसतंय. आणि रिमार्क दिसतोय, रिमार्क म्हणजे काय, रिमार्क म्हणजे काय, याच ठिकाणी तुम्ही चुकलात, याच ठिकाणी तुमची चूक झाली आहे, याचमुळे तुम्हाला तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये आले नाहीत. काय कारण दिलंय बघा यांनी, आधार कार्ड नाही. आधार कार्ड नाही म्हणजे काय, एक ते एक आधार कार्ड नंबर चुकीलाय, दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्डवरलं नाव चुकविलंय, तिसरी गोष्ट म्हणजे आधार कार्डचा फोटो व्यवस्थित लावला नाही. या तिन्ही पैकी काहीतरी गोष्ट घडलेली आहे. बरेच जण म्हणतील की सर आता आम्ही काय करायचं, आम्हाला बाबा आधार कार्ड नाही असं आलंय. कोणाकोणा महिलेला आलं असेल की तुमचे अकाउंट डीबीटी झालेलं नाहीये, कोणाकोणाला असं आलं असेल की तुम्ही जे उत्पन्नाचा दाखला लावला ते बरोबर लावलेलं नाहीये, कोणाकोणाला असा मेसेज आला असेल की तुम्ही फोटो लावला तो चुकीचा फोटो लावलाय, कोणाकोणाला अशी माहिती आली असेल की तुमचं आधार कार्डवरलं नाव चुकलेलं आहे किंवा तुमचा पत्ता व्यवस्थित नाहीये, तर अशा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. बघा खूप छान स्वरूपात या ठिकाणी रिझन दिले. रिझन म्हणजे कारण दिले, तुम्हाला काय दुरुस्ती करायचं आहे ते कारण या ठिकाणी दिलेलं आहे. की तुम्हाला आधार कार्ड नंबर या ठिकाणी जो टाकायचा आहे, आधार कार्ड ऍप्लिकेशन जो आहे तो व्यवस्थित स्वरूपात भरायचा आहे, आधार कार्ड नाव चांगलं व्यवस्थित टाकायचंय बघून, आधार कार्डचा नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, आधार कार्डवरला तुमचा फोटो तुमचा जे लावलेला आहे तुम्ही सबमिट केलाय ते बरोबर सगळं टाकायचं आहे. आणि ते कसं टाकायचं आहे ते आता तुम्हाला सांगणार आहे. आणि क्रिएटेड म्हणजे तुम्हाला तारीख दिली असेल बाबा कधी हे क्रिएट केलंय काय सगळं ते पुढे दिलेलं आहे तुम्हाला. चल आता तुम्ही म्हणत असाल की सर आमची चूक झाली बाबा, की आम्हाला सर हे प्रॉब्लेम आलेला आहे, आम्हाला रिसबमिटचं बटन आलेलं आहे, आता आम्ही काय करायचं, आम्हाला समजलंय आमचं कारण पण समजलंय, आमचं नाव चुकलंय, आमचं आधार कार्ड नंबर चुकलाय, आमचं हे चुकलंय, आमचं ते चुकलंय,
प्रत्येक ताईसाठी वेगवेगळं कारण येणार आहे, असं नाही की सगळ्या ताईंना हेच कारण येणार आहे. जे तुम्ही चुका केल्या त्याच्यानुसार तुमचं कारण बदलणार आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल की सर आता आम्हाला सांगा की हे कसं दुरुस्ती करायचं आहे. तर बघा पुढे या, आता आपण रिसबमिटचं बटन बघितलं, या ठिकाणी रिसबमिटच्या पुढे आपण बघितलं काय चूक झाली या बटनानुसार आपल्याला कळालं. आणि आता पुढची गोष्ट या, हे बघा पेन दिसतोय, पेन या ठिकाणी पेन, अशा पेना स्वरूपाचं चित्र दिसतंय. पेनाच्या स्वरूपाचं चित्र म्हणजे तुम्हाला फॉर्म परत सबमिट करायचा आहे, रिसबमिट करायचा आहे. री म्हणजे काय, परत, सबमिट म्हणजे भरायचं आहे, परत फॉर्म भरायचा आहे. सोप्या भाषेमध्ये परत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तुमचा फॉर्म ओपन होणार आहे. खूप छान गोष्ट आहे. आणि यावेळेस चुका करू नका. जर यावेळेस चुका केल्या तर परत तुम्हाला पैसे भेटतील की नाही माहीत नाही. खूप जीव तोडून तुम्हाला सांगत आहे ताईंनो, आता तरी व्यवस्थित फॉर्म भरा, व्यवस्थित गोष्टी भरा, परत परत चेक करा. फॉर्म सबमिट करायच्या अगोदर परत चेक करा की सगळ्या गोष्टी बरोबर लिहिल्यात का, बरोबर टाकल्यात का सगळ्या गोष्टी, आधार कार्डवरलं नाव बरोबर टाकलंय का, मोबाईल नंबर बरोबर टाकलाय का, डीबीटी अकाउंट झालेलं बरोबर टाकलंय का, नंतर तुमचा पत्ता बरोबर टाकलाय का, तुम्ही रेशन कार्डचा फोटो बरोबर लावलाय का, उत्पन्नाचा फोटो बरोबर लावलाय का, हमीपत्र जोडलंय का नाही त्याच्याबरोबर, ह्या सगळ्या गोष्टी परत चेक करा. आणि ते चेक झाल्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, सबमिट करायचं आहे. तर बघा तुम्हाला मी सांगितलं की कशा स्वरूपात त्या बटनवर क्लिक केलं, कोणत्या बटनवर, ज्या पेनासारख्या बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला परत तुमचा फॉर्म जसा आला होता तसं स्वरूपात भरायला भेटेल. आधार कार्डवरलं नाव चुकलं असेल तर ते चेक करा, ते सगळं भरून घ्या. आणि या ताईला काय झालं होतं, आधार कार्ड या ठिकाणी चुकीचं म्हणलं होतं, भरलेलं नाही व्यवस्थित म्हणलं होतं, त्याच्यामुळे ताईंनी काय करायचंय, आधार कार्ड व्यवस्थित जाऊन अपलोड करायचंय. ज्या ज्या तुम्ही चुका केल्यात त्या चुका या ठिकाणी दुरुस्त करायचंय, अपलोड करा. या ठिकाणी आधार कार्ड मागील बाजू बघा, दोन्ही दिलेलं आहे, बाकी ठिकाणी तुम्हाला व्ह्यू फाईल म्हणून दिले. व्ह्यू फाईल म्हणजे काय, तुम्ही ह्या ठिकाणी बरोबर लावलंय त्या ठिकाणी तुमची चुकी नाही झाली. ज्या ठिकाणी तुमच्या चुका झालेल्या आहेत ते तुम्हाला अपलोड म्हणजे परत लावा असं सांगितलंय. बघा तुम्हाला या ठिकाणी अपलोड, आधार कार्डची पहिली समोरची बाजू, आधार कार्डच्या मागची बाजू व्यवस्थित परत लावायची आहे. ज्यांच्या ज्या चुका झाल्या त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्ती करायच्या आहेत. आणि दुरुस्ती केल्यानंतर तुम्हाला सगळं हे बघा, बँकचा पासबुकाचा फोटो पण या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित जोडायचा आहे. सगळं व्यवस्थित जोडल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे, या ठिकाणी सबमिटचं बटन खाली येणार आहे. सबमिटचं बटन, कोणतं बटन येणार तुम्हाला खाली, सबमिट करा म्हणून बटन येणार आहे, सबमिट करा म्हणून. सगळ्या गोष्टी जोडल्या तुम्ही, माहिती या ठिकाणी साठवा. जर तुम्ही मराठीमध्ये फॉर्म भरत असाल तर माहिती साठवा म्हणजेच काय, सबमिट करा. सबमिट बटन येईन कुणाला, कुणाला काय बटन येईन, माहिती साठवा बटन येईन, किंवा कुणाला ओके बटन येईन, ते ओके बटनवर, सबमिट बटनवर, माहिती साठवा या बटनावर क्लिक करायचंय. हे सगळं झालं, सगळं अपलोड विपलोड केला, त्यानंतर तुमच्या काही चुका नाही आल्या. बघा ज्यावेळेस तुम्ही काही चुका करताल तर तुम्हाला अशा स्वरूपाचा वर उजव्या साईडला, बघा उजव्या साईडला इथं असं एक बटन येऊन लिहून येईल, प्लीज चेक ऑल फील्ड्स. जर तुम्ही चुकीच्या माहिती परत भरत असाल तर तुम्हाला अशा स्वरूपाचं येणार आहे. कुणाकुणाला असं येणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की सर आम्हाला अजून 3000 रुपये आले नाही, रिसबमिटचं पण बटन आलं नाही, आम्ही काय चुका केल्यात. तर अशा स्वरूपात ताईंनी तुम्ही मेसेज करायचा आहे की सर आम्हाला अजून पण 3000 रुपये आले नाहीत, काय करायचं. त्यांना पण मी सगळ्या गोष्टी सांगतो, फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय चुका आतापर्यंत झालेल्या आहेत. बघा अशा स्वरूपाचं जर आलं तर परत व्यवस्थित फॉर्म एकदा चेक करायचा आहे की तुम्ही व्यवस्थित भरत आहात का नाही. आणि जर तुम्ही व्यवस्थित सगळं भरत असाल तर बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन सबमिटेड, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर क्लिक करताल, रिसबमिटवर क्लिक करताल, साठवावर क्लिक करताल, त्यावेळेस ऍप्लिकेशन सबमिटेड असं येणं खूप गरजेचं आहे. असं जर येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला याच्यावर पण संपूर्ण माहिती देतो. जर तशी माहिती पाहिजे असेल तर बघा संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यावर पण देतो. बघा सगळा फॉर्म परत तुमचा रिसबमिट झालेला आहे. तर लक्षात घ्या, खूप सुंदर स्वरूपात तुम्हाला माहिती दिलेली आहे.
छान स्वरूपात माहिती दिलेली आहे. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमचे काही प्रश्न असतील मला, मी पुढचा व्हिडिओ याच्यावर बनवणार आहे की DBTचा प्रॉब्लेम काय येणार आहे, की ज्या महिलांना हा आधार कार्डचा प्रॉब्लेम आला होता त्यांचं मी सांगितलं. काही काही महिलांना बँक जोडलं नाही, आधार जोडलं नाही असा पण मॅसेज आलेला आहे, त्याच्याबद्दल काय डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नाही असं जर मॅसेज आला तर काय करायचं, तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे का. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. खूप छान छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी देत आहे. लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. खूप उपयुक्त माहिती तुम्हाला दिलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.